पुढची एक महत्त्वाची बातमी येते ती म्हणजे सारथी संस्थेतील अनियमिततेची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत छत्रपती खासदार संभाजी राजेंनी केलेल्या सारथी संस्थेतील अनियमिततेच्या आरोपांवर चर्चा झाली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. तेव्हा आताची महत्त्वाची बातमी, सारथी संस्थेतील अनियमिततेची चौकशी करण्याचे आदेश मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की या सारथी संस्थेची स्वायत्तता अबाधित राहावी यासाठी उपोषण केलं होतं खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी आणि चौकशी करण्याची मागणी केली होती. या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेऊन या संदर्भात कारवाई करण्यात येईल, स्वायत्तता अबाधित राहील सारथी या संस्थेची असंही आश्वासन दिलं होतं आणि त्यानुसार आता सारथीच्या अनियमिततेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिलेले आहेत. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय कबाडे आपल्या सोबत आहे. अक्षय, सारथीच्या अनियमिततेची चौकशी करण्याचे आदेश अखेर मुख्यमंत्र्यांनी दिले. आपल्याला माहिती आहे की छत्रपती संभाजी राजे यांनी जेव्हा उपोषण केलं होतं त्याच्या अगोदरपासून काही सचिवांनी या सारथी संस्थेवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या संस्थेमध्ये अनियमितता होते हे वारंवार हे सचिव जे आहेत ते सांगत होते. त्यामुळे त्याचे काही अधिकार गोठवले होते. जे संचालक आहेत त्या संचालकांनी सुद्धा त्या ठिकाणी त्यांचे पगार त्यांना सरकारने दिलेले नव्हते. त्याचा जो निधी आहे तो निधी देखील रखडवला होता. या सर्व गोष्टीमुळे कुठेतरी ही सारथी संस्था बंद पडेल यामुळे किंवा बंद पडू नये यासाठी संभाजीराजे यांनी आंदोलन केलं. या आंदोलनामध्ये उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानंतर अनेक पुण्यामध्ये आपण पाहिलं मोठं आंदोलन त्यांचं झालं. तेच एकनाथ शिंदे त्यांना भेटायला गेले होते. त्यांची समजूत काढण्यात आली. आज हा विषय संपूर्णपणे मंत्रिमंडळाची जी बैठक झाली या बैठकीमध्ये आला होता आणि यामध्ये एकंदरीतच निर्णय घेण्यात आला की हे संपूर्ण जे प्रकरण आहे त्याची चौकशी केली जावी. कुठे नेमकी भ्रष्टाचार आहे आणि अर्थात छत्रपती संभाजीराजे यांची सुद्धा हीच मागणी होती की याची चौकशी निश्चितपणे व्हावी. जिथे भ्रष्टाचार असेल तिथे निश्चितपणे कारवाई करावी पण योग्य अधिकाऱ्यांकडून ही कारवाई करेन. मुख्यमंत्र्यांनी तातडीने या संदर्भातले निर्णय घ्यावे. त्यामुळे सारथी संस्था ही बंद होणार नाही. ही कुणबी आणि विशेषतः कुणबी आणि मराठा समाजासाठी त्या ठिकाणी कार्य करते. त्या अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम ही संस्था करते. ती कुठेही बंद होणार नाही पण जी अनियमितता आहे त्याची नक्कीच चौकशी करू आणि त्या पद्धतीचे आदेश जे आहेत ते आज सत्ता उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. या संदर्भात काही चौकशी समिती वगैरे नेमण्यात येईल असं म्हटलंय. अद्याप तरी हे जी कारवाई आहे किंवा हे जे संपूर्ण अधिकार आहे ते सचिवांकडे देण्यात आलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून ही संपूर्णपणे चौकशी आहे ती केली जाईल. जे आरोप केले जात आहेत ते नेमके कशा संदर्भातले आहेत, अनियमितता ठपका नेमकी कोणावर आहे. निश्चितपणे ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांचं सरकार होतं अगदी हा प्रश्न तेव्हापासूनचा आहे. त्यामुळे या सर्व संस्थेला एक वर्षापेक्षाही कमी कालावधी झालेला असताना तेव्हापासून या संस्थे वारंवार आरोप होत आहेत. त्यामुळे या संस्थेवर हे आरोप नेमके का होत आहेत, कोणत्या कारणामुळे किंवा कुठे कोणत्या मुद्द्यावर या भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत हे चौकशी करण्याचं काम केलं गेलंय आणि फक्त आरोप झाले म्हणून या संस्थेचे जी अनेक निधी आहे हा रखडवला गेला होता आणि म्हणूनच छत्रपती संभाजीराजे हे सत्ता मैदानात उतरले. त्यांनी त्या संदर्भातलं आंदोलन केलं आणि आज अखेर मुख्यमंत्र्यांनी या सर्व प्रकरणाचे चौकशीचे आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत. बरोबर आहे, धन्यवाद अक्षय दिलेल्या माहितीबद्दल. तेव्हा सारथीच्या अनियमिततेची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. सारथी संस्थेसंदर्भात तिची स्वायत्तता अबाधित राहावी, त्यातल्या गैरव्यवहारांची चौकशी व्हावी यासाठी उपोषण केलं होतं खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पुण्यामध्ये आणि त्यांची भेटही घेतली होती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आणि आश्वासन दिलं होतं चौकशी करण्याचं आणि यासंदर्भात लवकरात लवकर ठोस पाऊल उचलण्याचं. त्यासंदर्भात आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तसे आदेश दिलेले आहेत की सारथीच्या अनियमिततेची चौकशी करावी.